आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डोणेवाडीतील दलित शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणार पाणी, आमदार सौ जोडले. गंगा कल्याण पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील दलित समाजातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या गंगा कल्याण पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या पाइपलाईनमुळे दलित समाजातील शेती आता हिरवीगार होणार आहे. निपाणीच्या आमदार सौ शशकला जोल्ले यांनी SCP-TSP योजनेतून कारतगा येथील दूधगंगा नदीपासून ते ढोणेवाडीतील शंकर कांबळे, साधिक कांबळे तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सुविधेसाठी 60 लाख रुपये मंजूर केले होते. या शेतकऱ्यांना पाईपलाईनचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पूजन ग्रामपंचायत उपाध्यक्षा शानजबी जमादार, ग्रामपंचायत सदस्य सरोजनी कांबळे, लता कळवे, सुरेखा पाटील यांच्या हस्ते झाल्यावर श्रीफळ जनार्दन घाटगे, साधिक कांबळे, शंकर कांबळे, सखाराम नागराळे, रमेश कांबळे यांनी वाढवला. यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, दलित समाजातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईन मंजूर करून ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि आज शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे, त्यामुळे मी समाधानी आहे. यावेळी आमदार सौ शशकला जोल्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देऊन ग्रामपंचायत सदस्य सरोजनी कांबळे, प्रशांत कांबळे, जयराम कांबळे, सखाराम कांबळे, दशरथ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 12 लाभार्थ्यांना मोफत गॅस व शालेय विद्यार्थ्यांना जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीही देण्यात आली. यावेळी आमदार शशकला जोल्ले आणि मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. उपस्थितांचं स्वागत वैभव पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी खोत यांनी केलं. कार्यक्रमास दादासाहेब नरगट्टे, तुकाराम माळी, रावसाहेब दुगाने, अरविंद पाटील, राजू माळी, सतीश कळवे, कलगोंडा सौसुदे, सतीश घाटगे, सतीश माळी, दिलीप कांबळे, महेश कांबळे, पिंटू जमादार, पिंटू केपाटे, आप्पा दिपाळे, करण सदलगे आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे. आपले जे काही प्रत्येक वेळेला सांगतो की आपल्या देशाचा आधारस्तंभ शेतकरी आहे, आपला मनका शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण सगळं जग चालत असते, आम्ही तुम्ही सगळे व्यवस्थित असतो आणि अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून ह्या 6व्या वर्षामध्ये देखील आपल्या दलित बांधवांच्यासाठी आणि जनरल असे अनेक वेगवेगळ्या स्कीमामधून लिफ्ट इरिगेशन म्हणजे येत निरावरी म्हणून जे काही शेतीसाठी पाण्याचं व्यवस्था हे आपण आपल्या मतदारसंघामध्ये करत होतो आणि त्याच्यात आपल्या ढोणेवाडीतून देखील ते आपले शेतकरी येऊन भेटले आणि तिथं देखील पाण्याचं समस्या आहे असं सांगितल्यानंतर कमीत कमी 10 शेतकरी आणि 12 एकर जमीन अशा पद्धतीनं 70 लाखाचं एक निधी ह्या शेती पाण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलं होतं आणि ते आज संपूर्णपणे पाईपलाईन वगैरे होऊन आज पाणी इथे पाडण्यात आलं आणि अशा पद्धतीमध्ये हे ढोणेवाडीमध्ये शेती पाण्याच्या सोबत जे शुद्ध पिण्याचं पाणी असतं